यूट्यूब वरती ग्रेप मास्टरला विजिट करा. अधिक माहिती व व्हिडिओचे नोटिफिकेशन साठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की द्राक्षामधील खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल. द्राक्ष शेती ही खूप आव्हानात्मक शेती झालेली आहे आणि द्राक्षामधील खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. कमीत कमी 1-2 लाख रुपयापेक्षा खर्च हा जास्त होत असतो आणि जर यदाकदाचित नॅचरल कॅलॅमिटी आल्या, उत्पादनामध्ये घट आली किंवा द्राक्षाचे दर जर खूप खाली आले तर त्या द्राक्ष बागायतदाराला केलेला खर्चसुद्धा निघत नाही आणि 1 वर्ष जर त्याचा फटका बसला तर त्या संपूर्ण कुटुंबाला ह्या द्राक्ष शेतीचा आर्थिक ताण त्या कुटुंबावरती येतो, त्याच्या वैयक्तिक जीवनावरती पण त्याचा ताण येत असतो. मित्रांनो, आज दिवसेंदिवस जागतिक तापमानवाढ, जमिनीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलत आहेत, पीएच वाढत आहे, क्षारता वाढत आहेत, औषधांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे, रोग आणि किडीमध्ये एक प्रकारचा रेजिस्टन्स ह्या बुरशीनाशके आणि कीटकनाशकांमध्ये तयार होत आहेत आणि दिवसेंदिवस ही आव्हानात्मक जर शेती आपल्याला जर प्रॉफिटेबल करायची असेल तर एक वेगळा विचार आपल्याला करायला लागणार आहे. आज आपण कुठून तरी सल्ला घेत असतो, जसे 1 हत्ती आणि 7 आंधळे असतात, एखाद्या प्रॉब्लेमविषयी आपण जेव्हा विचारतो तेव्हा कोणीतरी त्याला एक उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतं. जसं त्या आंधळ्यांपैकी पायाला जर पकडला असेल तर तो म्हणतो की एक हत्ती खांबासारखा आहे, कानाला पकडला हत्तीच्या तर तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, शेपटीला पकडलं तर तो तो आंधळा म्हणतो की हत्ती हा सापासारखा आहे. याचा अर्थ ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे म्हणून कोणीतरी आपल्याला उत्तर देत असेल तर ते चुकीचं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, परंतु ती व्यक्ती एक तात्कालीन सोल्युशन, तात्कालीन त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आपणाला त्या शेती त्या द्राक्ष बागायतदाराची जमीन कशी आहे, त्याचं पाणी कसं आहे, पीएच कसं आहे, क्षारता कशी आहे, त्याची व्हरायटी कोणती आहे, त्याची स्टेज कोणती आहे, त्यांनी कोणता रूफटॉप लावलेला आहे, त्या बागेचं वय काय आहे आणि ह्या मागील वर्षी त्याचं उत्पादनामध्ये काय काय कसं पद्धतीने उत्पादन आले होते, मागच्या वर्षी किती लोड निघाला होता, किती विश्रांती मिळाली होती, ह्या सर्व प्रश्नांचा सांगोपांग विचार करून एक परफेक्ट उत्तर, योग्य पर्यायापैकी एक उत्तर निवडा असं जसं आपला प्रश्न असता, त्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाला एक योग्य पर्याय ही उत्तर देण्याचा प्रयत्न ग्रेप मास्टरची टीम करत असते ह्या सर्ववरील मुद्द्यांचा विचार घेऊन. तर ह्या पद्धतीनं एक आदर्श सोल्युशन आम्ही जर द्राक्ष बागायतदारांना देत असू तर त्यामधून त्या द्राक्ष बागायतदाराचा वेळ वाचणार आहे, त्याचे श्रम वाचणार आहे आणि त्याचा खर्चसुद्धा नक्कीच कमी होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीनं ग्रेप मास्टर ॲप वापरून आपला द्राक्ष शेतीवरचा खर्च कमीत कमी 25% कमी करा आणि निर्यातक्षम द्राक्ष बनवण्यासाठी आमचं ॲप डाउनलोड करून घ्या. आज आपण ही पार्श्वभूमी बघितली, आता पुढील भागात आपण बघूया की ॲक्च्युअल खर्च कमी करण्यासाठी आपल्याला काय काय मुद्द्यांचा विचार करावा लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तो तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आम्ही एक प्रश्नमंजुषा 3 मध्ये एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की तुमच्या द्राक्ष बागेतील किंवा तुमच्या परिसरातील पिकावरती असणाऱ्या मित्रकिडीचा फोटो काढून तुम्ही आम्हाला विचारा, तुम्ही सांगतो आम्ही या विंडोमधून आमच्या ॲपद्वारे तुम्ही आमच्याकडे पाठवा. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला मित्रकिडीचा फोटो काढून पाठवलेला आहेत. यामध्ये सांगली, सोलापूर, पुणे एरियातून, काही जुन्नर एरियातून, नाशिक, निफाड, सटाणा, लातूर एरियातून सुद्धा आम्हाला काही फोटो आले आहेत आणि या सर्वांमधून आम्ही विजेता आज घोषित करणार आहोत. तर विजेत्यांचं नाव आहे रमेश जाधव, मुक्काम पोस्ट लाखलगाव, तालुका जिल्हा नाशिक. तर मान्य श्री रमेशराव, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला ग्रेप मास्टर ॲपमार्फत तुम्हाला 1 वर्षाचं वार्षिक सभासदत्व 3000 रुपये किमतीचं हे फ्री देण्यात येणार आहेत. धन्यवाद. ग्रेप मास्टर डायरीसुद्धा पोच केली जाईल. तुम्हाला पाण्याचा पीएच मोजण्यासाठी पीएच मीटर आणि टीडीएस मीटरसुद्धा देण्यात येत आहेत. ह्या साधनांचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे
स्प्रेंगचा पीएच, इरिगेशनचा पीएच पाण्याचा मेंटेन करून तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करू शकता. तर तुमचं खूप खूप स्वागत, धन्यवाद.